सामाजिक कार्यक्रम कार्यक्रम करून त्यांनी कावळे मावळे वगैरे बरच काय 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 सांगायचा प्रयत्न केला की पुणे ठरवून कधी कोण कावळे होत नाही आणि कोण मावळे होत नाही. मावळे हे स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण होतात आणि जे बोलणारे आहेत ना भैया, जे बोलणारे होते ना ते भैया बोट वागत. अशोक भाऊ बोलायची त्यांची 100% नाही आहे का? अशा लोकांना आपण माफ करायचं का? आपला राग हा आपण स्वाभिमानाने मत देऊन व्यक्त करायचा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवा आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. आज व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर बाबर आणि गायकवाड कुटुंब व्यवस्थापन करणाऱ्या पंचवर्ण यांचं मी कृतज्ञता स्वागत करतो. आणि भाषण बरीच आहे, स्वतः भैयांना खूप चांगलं बोलायला येते आणि मी पहिल्यांदा भैयांचं भाषण ऐकलं आणि मी भैयांच्या भाषणाचा अगदी दिवाळ झालो. त्याच्यामुळे मी स्टेजवर मान्यवरांचं नाव घेऊ वेळ वाया घालवण्यापेक्षा डायरेक्ट मुद्दे घेईल आणि तुमच्या सगळ्या स्टेजवर त्या मान्यवरांच्या परवानगी. आता आपण जर बघितलं तर परवा एक रॅली टाईप कार्यक्रम करून त्यांनी कावळे मावळे वगैरे बरच काय 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 सांगायचा प्रयत्न केला. तर भैया मला त्या बाबतीत असं सांगायचं आहे की पुणे ठरवून कधी कोण कावळे होत नाही आणि कोण मावळे होत नाही. मावळे हे स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण होतात आणि जे बोलणारे आहेत ना भैया, जे बोलणारे होते ना ते भैया बोट वागत. वटवागळाचं कसं असते माहितीये का आपल्या सगळ्यांना? वटवागळ हे दिवसभर झाडावाचे कुंटे टाकलेले असतात, त्या झाडावर सदैव उडके टाकलेले असतात. आणि रात्रभर काही चांगली वेळ आली, निवडणूक आली की लगेच सगळे होतात. परत मग त्यांचं ते ठरल्याप्रमाणे चालू होत. तर ह्या बोटवागळांना आता ही इलेक्शन झाल्यानंतर परत हायच्या झाडावर परत ते उठते. अशा सर्व त्यामुळे अशा सर्व माणसांच्यावर मी जास्त बोलणार नाही. भयांना हे सांगितलं किंवा भयांच्या आम्ही आता स्क्रिप्ट वापरून काय की आपण विकासात्मक तोट्यावर बोलूया. आता झाला तो भाग. आता पुढचा भाग आपण जर घेऊन गेलो तर अशोक पवारांच्यावर बोलायला गेलो तर ज्यांनी ज्यांनी बोललो अशोक पवार बोलायची त्यांची 100% नाही आहे का? अशा लोकांना आपण माफ करायचं का? अशा लोकांना आपण माफ करायचं आहे आणि आपला राग हा आपण स्वाभिमानाने मत देऊन व्यक्त करायचा आहे असं मी सगळ्यांना आव्हान करतो. आता अशोक पवारांच्यावर बोलायचं झालं तर अशोक पवार हे व्यक्तिमत्व हे अतांगचा समुद्रासारखा आहे, सागरासारखा आहे. आता सागरामध्ये बघितलं तर सागरामध्ये असंख्य नद्या येतात मिळतात. त्या नदीसोबत कचरा येतो, घाण पाणी येतं, स्वच्छ पाणी येतं. समुद्र काय करतो, जे जे स्वच्छ पाणी आहे ते आपल्यात सामावून घेतो. जो जो कचरा आहे तो कचरा गढूळ पाणी किनाऱ्यावरती सोडतो. त्याप्रमाणे आपल्या अशोक पवारांचं काम आहे आणि अशा प्रेमळ अतंग सागरासारखं मन असणाऱ्या माणसाला खवळण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला आहे.